अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। माजी मंत्री तथा जामनेर तालुक्याचे आमदार गिरीश महाजन यांच्याबद्दल फेसबुकवर काही दिवसांपासून आक्षेपार्ह पोस्ट केल्या जात असल्या कारणामुळे आज भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांना निवेदन देण्यात आले। आमदार गिरीश महाजन यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तुषार पुरुषोत्तम वराडे यावर सायबर सेल मार्फत आयटी ऍक्ट नुसार त्वरित कारवाई करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। काही दिवसापासून सोशल मीडियावर फेसबुकच्या माध्यमातून आपले सर्वांचे आमचे नेते महाराष्ट्राचे नेते आदरणीय माजी मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्याबद्दल काही समाजकंटक हे हेतुता चुकीच्या पोस्ट काही गैरशब्द वापरून पोस्ट करत आहेत, कॉमेंट्स करत आहेत, हे खरं तर लहानसनास्पद आहे आणि ही भारतीय जनता पार्टी जामनेर तालुका हे खपवून घेणार नाही। यापूर्वी अशा अनेक पोस्ट होत होत्या, परंतु विरोधक आहेत, विरोध करतील म्हणून आपण त्या विषयाकडे दुर्लक्ष करत होतो, परंतु तरी ते सातत्यानं हा प्रकार जर होत असेल तर हे खपवून घेतल्या जाणार नाही। लोकशाही आहे, निश्चित हे लोकशाहीच्या माध्यमातून एखादा विषय पटत नसेल, विरोध करायचा असेल तर केला गेला पाहिजे, परंतु त्याला एक विशिष्ट चौकट असली पाहिजे, त्या चौकटीच्या बाहेर आपण जाऊ नये। एक आचारसंहिता पाळली गेली पाहिजे, कोणाचा हानी होणार नाही, मानहानी होणार नाही याची काळजी घेऊन जर केलं तर त्या विरोधालाही स्वागतार्थ असतं, परंतु टीका करताना कोणत्या खालच्या थरावर जायचं याचा विचार जर का टीकाकारांना समजत नसेल तर त्याला तशाच तशा पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे अशी मानसिकता आता कार्यकर्त्यांच्या मनात येते। परंतु सुरुवातीला कायदा आपण हातात घेऊ नका, नाहीतर आपण पाहिलं आहे की या महाराष्ट्राने पुऱ्या महाराष्ट्राने पाहिलं आहे की या महाराष्ट्राचे मंत्री कायदा हातात घेतात, त्यांच्यावर जेव्हा टीका होते तर ते बंगल्यावर बोलून सोशल मीडियावर कॉमेंट्स करण्याला बेदम मार हान करतात, तो त्याच्याबद्दल आपल्याला काही म्हणणं नाही आहे, कारण तो शेवटी तो तिरस्कार वाटतो माणसाला, वाईट वाटतं। आमची अपेक्षा अशी आहे की ह्या विषयावर जरा कुठेतरी सोशल मीडियावर एक विशिष्ट चौकटीतच विरोधकांनी विरोध केला तर बरं होईल, अन्यथा हा विरोध हा वाढतच जाईल आणि म्हणून याला कुठेतरी एक आचारसंहिता असली पाहिजे, सामाजिक आचारसंहिता असणं गरजेचं आहे। याच अपेक्षेतून आज महाशय पोलीस स्टेशनला आम्ही पीआय साहेबांना निवेदन दिलेलं आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।